हेलो, आवाज तो सरवाना। यस सर सर्व साहित्य आहे तुमच्याकडे? कंपास जे स्कूलने प्रोव्हाइड केले ते, स्केल असेल, रोलर स्केल असेल, सेट स्क्वेअर असतील आणि लीड पेन्सिल किंवा पेन्सिल असेल। एक मिनट, ओके। हाँ, हेलो, हाँ सर, हो यस सर। थोडा हे झाला होता, डिस्टर्ब होता थोडा मध्ये। एकच मिनिट। दिसतंय पूर्ण ब्लॅकबोर्ड सर्वांना? यस सर, यस सर। सर। तर आपलं फर्स्ट प्रॅक्टिस जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही कॉन्स्ट्रक्शन आहेत। हॉरिझॉन्टल लाईन करावं लागेल आपल्याला, व्हर्टिकल लाईन, त्यानंतर 30 डिग्री लाईन, 45 डिग्री लाईन आणि 60 डिग्री लाईन, अशा वेगवेगळ्या टाईप्स आहेत विदाउट युझिंग प्रोटेक्टर। आपल्याला प्रोटेक्टर युज न करता ह्या सर्व लाईन्स काढायचे आहेत। तर चला आपण बघूया या लाईन्स कशा काढायच्या। बऱ्याच स्टुडंटला हे ग्राफिक्स हा जो पार्ट आहे तो इलिमेंटरी इंटरमिजिएट च्या वेळेस झालेला असेल। त्या स्टुडंट्स म्हणतील आम्हाला सर्व आधी झालंय, जसं की सकाळी काही स्टुडंट्स म्हणतो ते आम्हाला यातला काही भाग झालेला आहे। हा माहित आहे की 9वी आणि 10वी मध्ये इलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या एक्झामच्या वेळेस यातला बराचसा भाग होतो। त्यांनी जरी झालं असलं रिव्हिजन म्हणून शांत बसा, थोडा वेळ शिकून घ्या, ओके। एक रिवाईज होईल आणि ज्यांना झालं नाही त्यांना हे आणखी एकदा होईल, ओके। मेनी ऑफ स्टुडंट्स यू माइट हॅव लर्न ऑल दिस थिंग्स इन युअर इलिमेंटरी अँड इंटरमिजिएट्स। इफ यू हॅव लर्न प्लीज कीप क्वाइट,
and if don't, let's concentrate over here. Okay, then first type we will see how to draw horizontal lines and that two parallel lines with each other. All of you might have known about this. हे जी स्केल आहे आहे माझ्याकडे, पण ही स्केल तुटलेली आहे थोडी साईडला, आणि या स्केलचा यूज करून आपण पॅरल लाईन्स आपण काढू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ड्राफ्टर किंवा सेट स्क्वेअर पण, सॉरी टी स्क्वेअर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं, ड्राफ्टर आणि टी स्क्वेअर या दोन्हीच्या माध्यमातून आपण हे काढू शकतो. जरा बघूया आपण या स्केलचा उपयोग करून. बऱ्याचदा कळले असेल तो माहीत असेल, सिम्पल आपण हे स्केल आपण पुट करतो आणि जेव्हा आपण ही लाईन सिंपल आता करू शकतो आपण अप अँड डाऊन, आणि अप अँड डाऊन मूव्ह केल्यानंतर आपल्याला वेरियस पॅरल लाईन्स काढू शकतो. ओके, क्लिअर दिसतंय सर्वांना? एक मिनिट, मी स्टँड जोडतो. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येईना. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. आता येतो का आवाज? यस सर. यस सर. ब्लॅक बोर्ड तुम्हाला दिसतंय का सर्वांना? नाही दिसत. यस सर. लाईट येते सर मध्ये. सर जरा ब्लर ब्लर दिसत. लाईट येत आहे. लाईट येते सर मध्ये. ब्लर दिसते का? एक दोन मिनिट थांबा, पीसी ऑन केला मी, पीसी वर लाईव्ह घेतो. दोन मिनिट फक्त. तर चला सांगतो, तोपर्यंत इन्फॉर्मेशन देतो बाकीची. हा जो सेट स्क्वेअर आहे 30 आणि 60 चा, याचा यूज करून आपण 30 डिग्री अँगल काढू शकतो आणि 60 डिग्री देखील. त्यानंतर त्याच्यामध्ये 75 करायचा आहे, 45 करायचा आहे. 45 साठी आपण हा दुसरा सेट स्क्वेअर वापरणार आहोत. ओके, हा जो सेट स्क्वेअर आहे 45 45 90 चा, हे आम्हाला दिले नाही. काय झालं? हे दिले नाही स्केल. हे दोन्ही तुम्हाला दिले, सेट स्क्वेअर दिले आहेत कॉलेजमध्ये. नसेल तर तुमच्या कंपास बॉक्स मध्ये असेल, ते यूज करा, काय अडचण नाही. ओके, हॅलो. ओके सर. तुमचा ज्योमेट्री बॉक्स आहे ना, ज्योमेट्री बॉक्स त्याच्यामध्ये असतील असे सेट स्क्वेअर. ओके, जर कॉलेजने तुम्हाला प्रोव्हाइड केले नसेल तर तुमच्या ज्योमेट्रीच्या बॉक्समध्ये, कंपास बॉक्समध्ये हे असे सेट स्क्वेअर आहेत, ते देखील यूज केले तर चालतील. असं काही नाही, हेच यूज करावं. तुमचे ते देखील रेग्युलर सेट स्क्वेअर यूज केले तरी चालतील, काय अडचण नाही. एक मिनिट, मी फक्त पीसी वर लाईव्ह येतोय. 2 मिनिटं, या मोबाईलला आवाज क्लिअर येत नाही. एक जस्ट 2 मिनिटं हे आपलं सेशन चालूच राहील. मी पीसी वर ऑन येतो, म्हणजे क्लिअर पण दिसेल पीसी वर. हॅलो सर. हा बोला सर. तुम्ही आता जे सांगाल ते फळावर काढून ते आम्ही कसा ड्रॉइंग बुक मध्ये करायचं आहे का? हो, ड्रॉइंग मध्ये तुम्ही काढायचं आहे. बर, म्हणजे प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला याचे. हॅलो सर. हा बोला. कॉलेज कडून मिळालेली बुक वापरली तर चालेल ना सर? हो चालेल ना, काय अडचण नाही. ओके सर. सर ते शीट बुक आहे. शीट बुक असेल तर यूज करू नका, कारण डायरेक्ट तुम्ही शीट काढले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं होईल की असेसमेंट करताना मी शीट बुकच तुमची चेक करणार आहे. मग त्याच्याऐवजी तुम्ही आधी प्रॅक्टिस दुसऱ्या एखाद्या नोटबुक मध्ये करा आणि मग शीट मध्ये काढा, शीट बुक मध्ये, कारण त्याला मार्क्स आहे तुमच्या शीट बुकला.
म्हणजे सर अगोदर रफ ह्याच्यात काढतो. हा आधी रफ आपल्या पॉयर बुक मध्ये काढावं का कधी ड्रॉइंग बुक रफ घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉ करा आणि नंतर तुमच्या शीट बुक मध्ये काढा. ओके सर. सर तुम्ही रेकॉर्डिंग पाठवणार आहेत का? हो एक मिनिट पाठवतो रेकॉर्ड नंतर मी टाकतो ग्रुप ला. ओके आता दिसते क्लिअर तुम्हाला सर्व? हो सर. यस सर. चला तर फर्स्ट टाइप आपण पाहूया ड्रॉइंग व्हर्टिकल और वी कॅन से परपेंडिक्युलर लाईन बाय युझिंग दिस सेट स्क्वेअर. आय थिंक नाइन्थ मध्ये किंवा तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिडिएटला किंवा आय थिंक एट्थ मध्ये किंवा टेन्थ मध्ये पण तुम्हाला झालं असेल बाय युझिंग ज्योमेट्रिकल बॉक्स हाऊ टू ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन और परपेंडिक्युलर बाय सेक्टर और मेनी अदर थिंग्स यू माईट हॅव लर्न्ड बट बाय युझिंग दीज इन्स्ट्रुमेंट हाऊ यू कॅन ड्रॉ आय विल टेल यू. ओके फर्स्ट व्हिडिओ दिसत नाहीये सर. हॅलो ज्यांना झालंय त्यांनी शांत बसा ज्यांना नाही झालं त्यांनी लक्ष द्या. ओके सर व्हिडिओ दिसत नाही. दिसत नाही आहे सर. दिसतय सर. एक मिनिट दिसतोय सर्वांना व्हिडिओ. कोणाला प्रॉब्लेम आहे व्हिडिओचा? सर दिसायला सर. हा प्रॉब्लेम असेल त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल चेक करा तुमचा. आणि हा तुमचं बोलून झाल्यानंतर म्यूट करा आणि फक्त बोलतानाच अनम्यूट करा. ओके एकच मिनिट मी पी सी वर लाईव्ह होतोय जस्ट जे क्लिअर असेल तिथून मी करेन. सध्या मोबाईलवर वापरतोय पी सी वर एकच मिनिटात मी लाईव्ह हे करतोय. हॅलो. हो सर आवाज येत आहे. रेकॉर्डिंग ऑन क्लास म्हणजे मला नंतर टाकता येईल ग्रुपला. ओके सो वी विल सी हाऊ टू ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन टू द गिवन लाईन. सपोज एक लाईन असेल आणि त्या लाईनला आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढलाय इमिडिएटली म्हणजे लाईक दॅट नाईन्थ सारखं टेन्थ सारखं आपल्याला वेळ घ्यायचं नाही. विद इन अ फ्यू सेकंड्स इफ यू वॉन्ट टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन now see here this is line AB and sir kaadaychi ka hello kaadaychi ka sir ha tumhi kaadu shakta kaadaycha nahi notebook madhe tumhi draw karu shakta sadya nasantar nantar dekhil kaadle tari chalel karan he class mi record karto mi nantar ha video tumhala yachi youtube chi link taken tumhi kadhi check karu shakta. Okay sir rough book madhe kaadu de na. हा रफ बुक मध्ये काढा डायरेक्ट तुमच्या ह्याच्यामध्ये शीट बुक मध्ये काढा. रफ बुक मध्ये काढा एखाद्या क्वायर बुक मध्ये वगैरे किंवा जर तुमच्याकडे एखादी ड्रॉइंग बुक असेल रफ जुनी तर त्याच्यामध्ये देखील काढलं तरी चालेल काही अडचण. ओके ओके सर. ओके सर. तर फर्स्ट टाईप आहे परपेंडिक्युलर लाईन काढायचा. तर परपेंडिक्युलर लाईन आपण कशी काढणार तर त्यासाठी आपल्याला दोन इन्स्ट्रुमेंट लागतील एक तर रोलर आणि दुसरा सेट स्क्वेअर कोणता 45 45 चा किंवा दुसरा पण तरी आपला 36 चा. तर काय करू आपण सुरुवातीला या लाईनला हा रोलर आपण ठेवूया इथं
ओके आणि ही या लाईनला ठेवल्यानंतर हा रोलर थोडासा आपण खाली घेऊया किंवा तिथे काय होतं चालेल थोडं खाली घेऊन आपण काय करू की या रोलरवर हा सेट स्क्वेअर आपण हे करूया ठेवूया बघा कसा ठेवतोय या वजनात जोडतेस मी हा रोलर थोडा ठेवला आणि हा आपण सेट स्क्वेअर ठेवतोय त्या पॉइंटवर टच करतोय कसा बरोबर बघा या दोन्ही मध्ये बरोबर तुम्हाला एक अँगल दिसेल परपेंडिक्युलर अँगल 90 डिग्रीचा दिसतोय का हॅलो वर्टिकल आणि परपेंडिक्युलर येईल ओके हा मध्ये पॉइंट असेल तुमचा पी आणि ही आपण लाईनला नाव देऊ पी ओके तुम्ही खाली लाईन एक्सटेंड करू शकता तर हा तुम्हाला फर्स्ट टाइप असेल परपेंडिक्युलर लाईन आपल्या कुठेही ड्रॉइंग मध्ये नंतर जर आलं की या पॉइंटवर आपल्या परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे कोणत्या अदर पॉइंट मध्ये आपल्या परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे काही ड्रॉइंग काढताना असेंबली ड्रॉइंग असेल किंवा एखादं आयसोमेट्रिक ड्रॉइंग असेल ऑर्थोग्राफिक असेल त्या वेगवेगळ्या ड्रॉइंग मध्ये ज्या ज्या वेळी म्हणेल की बाबा आता या पॉइंटला आपल्याला ए बी लाईनवर या पी पॉइंटला परपेंडिक्युलर काढायचं आहे क्यू पॉइंट असेल एक्स पॉइंट असेल कोणताही पॉइंट असेल किंवा एखाद्या लाईनच्या एंड पॉइंट वरून काढायचे सेम मेथड असेल काय करणार फक्त आपण हा रोलर आणि हा सेट स्क्वेअर या दोन्हीचा आपण युज करणार आहोत आणि दोन्हीचा युज करून काय करणार आपण परपेंडिक्युलर लाईन काढणार याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला ह्याचा युज करून इन्स्ट्रुमेंटचा युज करून देखील काढता येतात तर आपण जास्तीत जास्त या इन्स्ट्रुमेंटचा आपण युज करणार आहोत ओके याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणला तर सेम हा जो सेट स्क्वेअर आहे दुसरा कोणता सेट स्क्वेअर आहे हा 30, 60, 90 सेट स्क्वेअर आहे इथे देखील तुम्हाला दिसेल तुम्हाला ही 90 डिग्रीची एज दिसेल ओके 90 डिग्री तर या एजवर देखील तुम्हाला तुम्ही हे करू शकता परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू शकता ओके तर चला बघूया आपण हॅलो हा सर माझं लेक्चर चालू आहे ते पूर्ण रो सिलेक्ट करून त्याला फक्त टेक्स्ट हे करा म्हणून फॉर्मॅट सेल करून पेस्ट करताना काय करा म्हणून त्यांना पूर्ण रो सिलेक्ट करा आणि तिथं फॉर्मेट सेल करून टेस्ट करा म्हणून ते दिसत आपण नंतर करून बरं द्या एक मिनिट तुम्ही सर्वांतो पण ड्रॉ करा स्टुडंट्स हा बोला बरं मी येतो उद्या कसे करू हो चालेल हा हे समजलंय त्यानंतर आपण आता आपण बघूया 30 डिग्री लाईन कशी काढता येईल आपल्याला ओके सर तर चला आपण बघूया या याच्यामध्ये आपल्याला पॉइंट बी जो आहे या बी पॉइंट वरून आपल्याला काय करायचंय की 30 डिग्री आपल्याला लाईन काढायची आहे सपोज तर काय करता येईल त्यासाठी सिंपल आपल्याला हा जो सेट स्क्वेअर आहे दुसरा ओके कोणता सेट स्क्वेअर 30 डिग्री 90 डिग्री आणि कोणता 60 30 60 आणि 90 जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे हा कंपास बॉक्स मध्ये हा सेट स्क्वेअर असेल तुमच्या ओके किंवा आय थिंक कॉलेजने दिलेला तुम्हाला सेट स्क्वेअर असेल हा सेट स्क्वेअर असेल तुम्हाला कॉलेजला दिलेला जो असेल तो सेट स्क्वेअर तुम्ही युज करा आणि हा या सेट स्क्वेअरचा युज करून आता आपण बघूया या पॉइंट ए वरून कळवतेस आपण
थर्ड डिग्री लाइन सिंपल आहे फक्त याला एक लक्ष द्यायचं की हा जो सर्वात स्मॉल अँगल आहे 30 डिग्रीचा त्याचा यूज करून आपल्याला काढायचा आहे सिंपल आपण या ठिकाणी तुमची जी रोलर स्केल आहे ती ठेवणार ओके आणि या ठिकाणी रोलर स्केल ठेवल्यानंतर एक पॉइंट वरून काढताना काय करणार आपण इथं हे रोलर थोडं खाली एकदम करायचं कारण आपल्याला ते व्यवस्थित लाईन घेते तिथे ठेवलं तर येणार नाही वरी पद्धत ठेवलं तरी चालेल म्हणजे तुमचे जे हा जो तुमचा हा जो आहे ना हे जे कॉर्नर हा जर शार्प असेल तर तुम्ही घेऊ शकता पुढे आपण खाली घेऊया चला बघूया ए वरून आपण काढतोय ओके थोडस रोलर मी खाली घेतला आणि या रोलरवर मी काय करतोय हा सेट स्क्वेअर ठेवतोय असं जर आपण इकडे मूव्ह करू शकतो राईटला आणि लेफ्टला आणि ठेवल्यानंतर काय करणार बरोबर ए पॉइंट जवळ ए पॉइंट जवळ ए अशा प्रकारे हा रोलर आपण सॉरी हा सेट स्क्वेअर पण ठेवणार आणि त्यानंतर आपण थोडा रिमूव्ह केला तरी चालेल आणि रिमूव्ह करून आपण काय करणार या ठिकाणी एक लाईन आपण ड्रॉ करणार मी जर आपण लाईन नंतर प्रोडक्ट सर किती पॉइंटची ही 30 डिग्री असेल किती पॉइंट सर सर रिपीट कराल रिपीट सांगू ओके ओके हां सर रिपीट सांग तुमच्याकडे स्मॉल रोडर असेल आणि काय करणार की त्या ठिकाणी थोडस रोडर आपण खाली घेणार तो तिथे तरी आहे तसं ठेवायचं रोडर आणि या ठिकाणी हे जे आपलं हे जो असेट स्क्वेअर आहे कोणता 30-60 ओके 9 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे आता आपण ठेवायचा हा सेट स्क्वेअर आपण मूव्ह करू शकतो आणि बरोबर बी पॉइंट इथं आहे ना बी पॉइंट जवळ असा सेट स्क्वेअर ठेवा रोलर त्याळी काढला तरी चालेल किंवा आयाचा रोलर आपण धरला तरी चालेल काही अडचण नाही आणि या ठिकाणी ठेवून आपल्याला सिंपल लाईन जर आपण वरून मोडली ओके तर बरोबर या ठिकाणी तुम्हाला 30 खाली वाटल्यास आणि त्यानंतर त्याच्यावर लाईनला टच करून रोलर ठेवा ओके आणि त्यानंतर त्याच्यावर हा सेट स्क्वेअर ठेवा सर किती अंश वर ठेवायचं ते सेट स्क्वेअर बरोबर सेट स्क्वेअर हा या रोलर वरती बरोबर रोलरचा फेस वर ठेवायचा एंड पॉइंट ठेवायचा का सेट स्क्वेअर चा हो 6 किती वर ठेवायचं ते एंड मेन पॉइंट सर 11 वर बी पर्यंत झुलस ठेवायचा किंवा दुसरे एक प्रकार ते सांगू तुम्हाला हा जो रोलर आहे थोडा खाली घ्या ओके आणि हा जो सेट स्क्वेअर आहे हा रोलर असा तुम्ही मूव करा आणि बरोबर ह्या बी पॉइंट पर्यंत असं ते रोलर सेट स्क्वेअर ठेवून मग लाईन वर ओके समजले का हो सर येस सर येस सर ओके त्यानंतर हा झाला 30 डिग्री अँगल सर 5 मिनिट थांबा ओके
सर ती खालची लाईन किती सेंटीमीटरची काढायची? ते लास्टला एरो म्हणजे ते अनलिमिटेड लाईन असते बरोबर, त्याला काही हे नसते. ओके असतील ना शेवटी तर ते काही नाही. ही लाईन आपण फॉर एक्झाम्पल आपण घेतो ना, ड्रॉइंग करताना आयसोमेट्रिक ऑर्थोग्राफिक किंवा आपण ऑर्डर ड्रॉइंग करताना त्या ठिकाणी असेल 10 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 20 मिलीमीटर, जे काय असेल तसं तिथं मेजरमेंट असेल. हे फक्त आपण आता प्रॅक्टिस घेतोय. ओके बेसिक तुम्हाला थिंग्स लर्न करण्यासाठी, त्यामुळे इथं कितीही सेंटीमीटर काढा. ओके ओके सर. नेक्स्ट आपण घेतोय 45 डिग्री लाईन. हो सर स्टार्ट करा. झाला सर्वांच? हॅलो. आणि हा कोणाला मराठी प्रॉब्लेम असेल तर मला हे करा, मेसेज टाका. सकाळी एकाने मेसेज केला होता की मराठी समजत नाही म्हणून. ओके तसं तर आपले ड्रॉइंग सब्जेक्ट आहे, नंतर नंतर लँग्वेज बॅरियर राहणार नाही आपल्याला. डायग्राम दिली की विषय संपेल आपला, कारण त्यात सर्व असेलच. ओके नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग वी विल सी 45 डिग्री लाईन. सेम प्रोसेस आहे, आता सारखी सेम लाईन असेल. त्याला दोन पॉइंट असतील, ए बी, आणि हा सपोज आपण मध्ये करत पॉइंट घेऊया आपण काही पॉइंट एस पॉइंट. ओके आणि आता या पॉइंट वरून आपल्याला काय करायचं की 45 डिग्री लाईन काढायचं. 45 डिग्री. ओके तर त्याला आपण सेम पाहिजे आता मागाशी सेम आपण तेच युज करणार आपण रोलर आणि पण आता आपण सेट स्क्वेअर 45 डिग्री साठी यूज करणार. हा कोणता सेट स्क्वेअर यूज करणार? 45 45 90. ओके तुमच्याकडे बॉक्स तुमच्याकडे बॉक्स मध्ये हा सेट स्क्वेअर असेल. ओके जर दोन साइड सिक्वेन्स हो सर. ओके किंवा कदाचित कॉलेजने प्रोव्हाइड केलेला असा एक सेट स्क्वेअर असेल. ओके जो असेल तो सेट स्क्वेअर युज करा. आणि कॉलेज मधलं बोला काय झालं? कॉलेज मधलंच युज करतो का सर? कोणी कॉलेज मधलं युज करतो काय दिलेलं? कॉलेज मधलं युज करता का तुम्ही? करा ना. हॅलो मला तुमचा काही प्रश्न समजून नाही. तुम्ही कोणते युज करा, तुमच्या कंपस पासून युज करा ना कॉलेज मध्ये युज करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके फक्त हे ड्रॉइंग सुरुवातीलाच लगेच ड्रॉइंग काय झालं सर तुम्ही करा युज कॉलेज मध्ये दिलेलं. हो हो करतो काय असं नाही. मला ड्रॉइंग ब्लॅकबोर्डवर युज करताना हे युज करता येत नाही, हे ब्लॅकबोर्ड हे होत काय म्हटलं पार्किंग दिसत नाही, स्लिप होत स्लिप होत आणि ते तुम्हाला दिसणार पण नाही व्हिडिओ मध्ये, म्हणून मी हे युज करतो व्हाईट कलरचं. माझ्याकडे ते पण आहे, हे पण आहे, कंपोस्ट बॉक्स मधलं आहे, ऑनिंग दुसरे देखील आहेत माझ्याकडे सेट स्क्वेअर, पण मी हे जर युज केलं तुम्हाला दिसणार नाही. ओके सर तुम्ही समजून घ्या प्रॉब्लेम, मी जर ते युज केलं तर तुम्हाला बिलकुल दिसणार नाही. तर चला आपण बघूया नेक्स्ट पार्ट 45 लाईन. सेम प्रोसेस आहे, बघायचं आपण गेलो होतो फक्त तो सेट स्क्वेअर युज होता, आता 45 हा सेट स्क्वेअर युज करणार. सेम ऍज इट इज मागासारखी काय करणार आपण रोलर ठेवणार. ओके हा रोलर ठेवला काय करतो थोडासा रोलर तुम्ही काय करा खाली मूव्ह करा जेणेकरून तुम्हाला पॉईंट, आणि हा जो सेट स्क्वेअर आहे तो याच्यावर रोलर माउंट करा आणि थोडासा या एस पॉईंट पर्यंत घेऊन यायचा. ओके त्यानंतर तुम्ही हा रोलर असा धरू शकता ठेवू शकता, दोन्ही एकदम घेऊन धरून एका पेन्सिलला तुम्ही आराम करायची लाईन करू शकता. ही जी लाईन येईल ती बरोबर 45 डिग्रीज येईल.
आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये आता असं पण चालू असेल की चला आपण इतर सेट स्क्वेअर युज करणारच नाही, सरळ आपण प्रोटेक्टरच युज करू. ओके, प्रोटेक्टर युज करायला तुम्हाला एका लाईनला फार वेळ लागतो आणि आता फक्त इथं आपण एक लाईन करतो. ऍक्च्युअल ड्रॉइंग मध्ये परत आपल्याला भरपूर तिथे लाईन काढाव्या लागतील, त्यामुळे तो युज करायचा विचार डोक्यातून थोडा बाजूला ठेवा आणि याचीच प्रॅक्टिस करा. सर हा बोला सर, ते 45 डिग्रीचे आहेत ते कसं कळतं आपल्याला? इमेज करू शकता. हो सर बरोबर आलंय. सेट स्क्वेअर तयार करताना कंपनीनं हा जो कॉर्नर आहे तो 45 दिला असतो, त्यामुळे ते 45 डिग्री येणारच. ओके, आणि तुम्ही तुमचा प्रोटेक्टर जो आहे ना तो इथं ठेवू शकता आणि मिरर पण बसू शकता. बघा मिरर ठेवतोय आणि बघा बरोबर ते 45 डिग्री देतो. काय प्रॉब्लेम? नो सर, नो सर. सर समजले? सपोज आता 45 ऐवजी आपल्याला 60 डिग्री अँगल करताय, 60 डिग्री 60 अंशाचा कोन करताय, कसा करताय मला सांगा बरं. हा जो मोठा अँगल दिसतो ना, हा मोठा अँगल, तो अँगल किती आहे? 60. सेम प्रोसेस आहे मला जसे आपण यापूर्वी फॉलो केली, सेम फक्त हा अँगल युज आपण करणार सेट स्क्वेअर ठेवून आणि आपण काढू शकतो. ओके, मग असा ठेवा सेट स्क्वेअर, अगर असा ठेवा कसाही ठेवा, फक्त हा कॉर्नर मॅच झाला पाहिजे. आपण 60 डिग्री आपण वाढू शकतो, आता काढणारच आहे मी 60 डिग्री, तुम्ही वाटल्यास स्टार्ट करू शकता, काय अडचण नाही, येईल तुम्हाला ड्रॉ करत. ओके, तुमच्याकडे हा सेट स्क्वेअर असेल. ओके, किंवा कॉलेजला प्रोव्हाइड केलेला दुसरा सेट स्क्वेअर असेल, त्याला फ्रेंच करू आहे तुमच्या सेट स्क्वेअरला फ्रेंच करू. ओके, याच्यामध्ये या कॉर्नरचा तुला युज करायचा. सर हा बोला सर, ते मोठी स्केल आहे ना, ते कॉलेजमध्ये दोन्ही सारखेच दिलेले आहेत. चालेल, काय अडचण येत नाही, प्रॉब्लेम आहे बारकाई युज करून. ओके ओके सर. हा, तुमच्या ड्रॉइंग बुक मध्ये स्केल बसते फिट होते, काय अडचण नाही. बरं झालं उलट, ती मोठी स्केल जी आहे ना ती लवकर खराब होते. मोठी स्केल तुम्ही किती हे करा, याचे कॉर्नर लवकरच ठेवतात, तुटतात. स्केल खाली पडली तर तुमचा बारकर वगैरे पण असेल ना, तो देखील खाली ड्रॉप झाला किंवा पडला ना, याचे पण कॉर्नर तुटतात. माझा पण कॉर्नर स्केल तुटलेला आहे, आणि नवीन नंतर सध्या फर्स्ट लेक्चर असल्यामुळे मी हे युज करतो जिवंत आहे. ओके, नेक्स्ट आपण पार्ट बघूया 60 डिग्री अँगल. हे कळले 45 30 कळलं 30 डिग्री कळलं 45. यस सर, यस सर. हॅलो, तर आपण बघूया आता 60 डिग्री. चला परत आपण पॉईंट घेतो या ठिकाणी, परत आपण पॉईंट घेतो डी. ओके, तर या डी पॉईंट वर आपल्याला 60 डिग्री आपल्या काढायचं आहे. सेम प्रोसेस आहे पूर्वीसारखे, फक्त सेट स्क्वेअर कॉर्नर चेंज होईल. रोलर, ओके, रोलर तुम्ही पुट करणार या लाईनला बरोबर. ओके, हा रोलर पुट केला थोडा तुम्ही रोलर खाली घेऊ शकता, म्हणजे हा सेट स्क्वेअर तुम्हाला व्यवस्थित प्लेस करते. आणि त्यानंतर हा जो सेट स्क्वेअर आहे असा ठेवावा लागला 60 डिग्री बोर्ड ब्रेच वगैरे असा. आणि हा जो सेट स्क्वेअर आहे थोडासा या डी पॉइंट कडे आपण घेऊ शकतो, डायगर लांब असेल थोडासा रोलर आपण मूव्ह करत आपण घेऊ शकतो. आणि इथं बरोबर डी पॉइंट आलं, तुम्ही रोलर एक पकडून ठेवा आणि सेट स्क्वेअर पकडून ठेवा आणि या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करा. जर तुम्ही लाईन ड्रॉ केली तर बरोबर डी पॉइंट वरून तुम्हाला या ठिकाणी 60 डिग्रीचा अँगल मिळेल.
हो सर झालं. यस सर झालं. करेक्ट झालं सर. हो आणि ते तुम्ही नंतर तुम्ही हे ना प्रोडक्टर ना मेजर देखील करू शकता, तुम्हाला कळेल ते बरोबर सिक्युरिटी आहे ना सर. इक्वल इट. हां जर थोडंफार मिस्टेक असेल तर तुमचा रोलर थोडा मूव झाला म्हणजे रोलर हलले नाही, थोडा प्रॅक्टिस ने तुम्हाला जमेल सर्व. सुरुवातीला कायद्यांचा 61 येईल किंवा 60 च्या थोडा पुढे जाईल किंवा 59 येईल. ओके देर विल बी लिटल मिस्टेक सर. माझं बरोबर आलंय. करेक्ट. हो हो आफ्टर प्रॅक्टिस. ओके सर ड्रॉ करेक्टली. ओके सर आणि माझा राईट एलिमेंटरी इंटरमिजिएट झाल्यानंतर त्यांना काही अडचण नाही, त्यांना येईलच सर. ब्रँचचे एक्झाम असतात ना 8th 9th मध्ये 7th मध्ये त्या ते शिकवलं जातं आणि आय थिंक 10th मध्ये पण आहे पण ते वेगळ्या मेथड नाही. ओके ते पण आपण सांग पेपर घेऊया नंतर सिलेक्शन सांगेल. ओके आता आपण घेऊया 75° लाईन. ओके तुम्हाला 30° कळलं, 45 कळलं, 60 कळलं. आता आपण बघूया 75. तर 75 ला काय करावं लागेल आपल्याला मी बघत नाही टेस्ट होतं आणि या पॉईंटला आपण नाव चेंज करूया. त्याला काहीतरी नाव घेऊ आपण, चला यम नाव घेऊ. We'll name it as M. And from this point M, we have to draw 75° line, okay? Or 75° angle. So, for this purpose, we have to use two protectors. Donhi aplyala sorry protectors mhanlo set squares. We have to use both set squares to draw 75° line. तर त्याच्यामध्ये आपण जर विचार केला या ठिकाणी हे जे दोन्ही सेट स्क्वेअर आहेत, दोन्ही सेट स्क्वेअर, तर बघा हा 30° अँगल आहे, हा 60 आहे, हा 45, यातल्या कोणत्या दोन अँगलचे ऍडिशन मला सांगा 75 येते सर. 30 + 45. हा दोन अँगलची ऍडिशन कुठले येते 75, 30 आणि 45. बघा आपण हे जर दोन अँगल आहेत ना, हा 30 60 सेट स्क्वेअरचा हा 30° अँगल आणि जर सपोज आपण याच्यावर हा जर 45 आपण हे केला, आता दिसेल तुम्हाला कधीच. ओके दिसतोय. जर आपण हे दोन्ही जर सेट स्क्वेअर आपण एकमेकावर असे माउंट केले तर बघा ह्या दोन्ही मधला अँगल आता किती होईल, हा खालचा किती होता 30° आणि हा किती आहे 45, आणि 30 + 45 किती होईल ते 75 बरोबर होईल. करेक्ट. तर आता आपण या दोन्हीचा आणि या रोलर तीन स्केलचा यूज करावा लागेल. ओके बोर्ड तिन्ही धरताना थोडा त्रास होतो, पण जेव्हा तुम्ही शीट ड्रॉ करता, शीट ड्रॉ करता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये किंवा ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉ करता त्रास होत नाही. आणि भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल किंवा तुमचा डिप्लोमा पूर्ण होईल कुठेही काढताना तुम्हाला जनरली हे तुम्हाला ड्रॉइंग बुक मध्ये किंवा शीटवर काढावं लागेल, याच्यावर काढावं लागणार नाही, म्हणजे ब्लॅकबोर्डवर काढावं लागणार नाही. तर चला बघूया आपण कसा यूज करूया याचा. तर सेम प्रोसेस जे असेल, फक्त आता रिमेंबर लक्षात ठेवा की हा 30 आणि 45 दोन्ही सेट स्क्वेअर यूज करायचे. तर सेम प्रोसेस एम पॉइंटला आपण ठेवूया. ओके सर्वांना हॅलो सर. यस सर. त्यानंतर मी 30 ठेवा, जर 45 कोणताही ठेवा, तर मी कारण ते दिसेल व्यवस्थित. आणि हा जो 30 सेट स्क्वेअर आहे बरोबर थोडासा या करत मी या पॉइंट जवळ घेतोय घेतला. ओके हे दोन्ही सेट स्क्वेअर जवळ दिसते सर्वांना व्यवस्थित दिसते का? येस सर. येस सर. हा 30 सेट स्क्वेअर ठेवलाय आणि याच्यावर क्लिअर होतं का माहिती का, याच्यावरच हा आता 45 पण सेट स्क्वेअर ठेवतो, तिन्ही सेट स्क्वेअर ठेवतो. ओके बरोबर त्या ठिकाणी पॉइंटला हे होईल आणि या ठिकाणी मला 45 सेट स्क्वेअर ठेवल्यानंतर एक लाईन मी ड्रॉ करतोय आणि ही जर लाईन आपण ड्रॉ केली तर ही बरोबर ह्या यंग पॉइंट मधून जे असेल हा अँगल असेल करेक्ट 75°. सर अजून एकदा समजवा ना. हो सांग. सर माझं करेक्ट आलं. ओके
चला ज्यांना समजणं त्यांनी आणखी एकदा लक्ष द्या. हा सुरुवातीला आपण काय करणार बरोबर इथे ठेवणार लाईनच्या बरोबर खाली थोडस बरोबर मी खाली घेतोय व्यवस्थित दिसावं तर लाईन हा सेट स्क्वेअर किती व्यवस्थित बसावा. त्यानंतर काय करतोय या ठिकाणी हा जो 30 डिग्रीचा 30 अँगलचा जो कॉर्नर आहे तो या ठिकाणी लाईनला बसेल अशा प्रकारे हा सेट स्क्वेअर इथे ठेवतोय आणि हा सेट स्क्वेअर थोडस एम पॉइंटवर मूव्ह करतोय बरोबर. आणि हा मूव्ह केल्यानंतर आता इथे रोलर आहे 30 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी आता मी काय करतोय हा जो 45 सेट स्क्वेअर आहे तो पण वर ठेवतो याच्या वर ओके. त्याच्यावर काय हा 45 सेट स्क्वेअर पण ठेवतोय आणि हा 45 सेट स्क्वेअर ठेवून फक्त मी एक अशी लाईन काढतोय ती बरोबर एम ला 70 डिग्री एम पॉइंट या लाईनला अकॅडमी समजले सर होना. यस सर. यस सर. हॅलो तर आता आपण काय शिकलोय 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री मला पॅरल लाईन सांगितलीस ओके पॅरल लाईन इथेच प्लस व्हर्टिकल लाईन पण मला सांगितली ओके व्हर्टिकल लाईन्स याचा यूज करून ओके या 90 डिग्री अँगलचा यूज करून आपण काढू शकतो किंवा याच्यातल्या पण 90 डिग्रीचा आपण अँगलचा यूज करू शकतो ओके. तुम्ही तुमचं वाटल्यास ड्रॉ करा आणि चेक करा समजा काय म्हणतो मी. हो सर. यस सर. हा तर हे सेट स्क्वेअर ज्यांच्याकडे नसतील कॉलेजमधून त्यांना मिळाले नसतील तर कॉलेजला तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्टुडंट स्टोअरला आणि ते इश्यू करून घ्या. ज्यांना नसतीलच किंवा ज्यांना कॉलेजला जाणं शक्य नसेल तुमच्या कंपास बॉक्समधले जे स्मॉल आहेत सेट स्क्वेअर वगैरे त्याचं जरी तुम्ही यूज केलं तरी चालेल काय अडचण येणार नाही ओके. आणि हां शीट्स सध्या काढण्याची घाई करू नका शीट्स चेक नंतर होतील. सुरुवातीला ज्यावेळी तुमची पूर्ण प्रॅक्टिस होईल ओके सुरुवातीला ज्यावेळी तुमचे पूर्ण सर्व तुम्हाला जमायला लागेल ड्रॉइंग थोडी प्रॅक्टिस होईल त्यानंतर आपण शीट्स काढायला घेऊया कारण शीट्स जर सुरुवातीलाच तुम्हाला आता काढायला दिल्यात तर तुम्ही मिस्टेक करू शकता. इफ यू स्टार्ट ड्रॉइंग ऑन शीट्स राईट नाऊ ऑनवर्ड्स देन यू मे मेक सो मेनी मिस्टेक्स अँड इट विल इफेक्ट इट विल अफेक्ट युअर मार्क्स सो डोंट बी इन हरी रिगार्डिंग शीट्स आय विल टेल यू लेटर ऑन हाऊ टू ड्रॉ ऑन शीट्स हाऊ टू ड्रॉ etc. But right now, just to start practicing these basic techniques. Okay, I will upload books today. From that book, read all those things which I have taught in the morning lecture, like types of papers, and I think types of lines, and so many other things I have taught you in the morning session. And in this practice session, I have taught you how to draw vertical lines, horizontal lines, perpendicular lines, 30 degree, 45 degree lines, and 60 degree. And books PDF will be uploaded on this Teachmint app only. On the Teachmint app, there will be PDF copy of these all books. You can download those books and you can practice. Okay. Anything else? Sir, I need off. Haan bola. सर आम्ही आता जे रफ काढले ते पण तुम्ही चेक इन करणार का. नाही नाही ते मी चेक करणार नाही. मग सर आम्ही आता हे नंतर काय झालं. मग सर आता आम्ही शीट पेपर वापरायचं नाही का तोपर्यंत. मी सध्या तुम्ही यूज करू नका शीटला तुमचे मार्क्स फायनलचे प्रत्येक शीटला मार्क्स असतात फायनलचे ओके आउट ऑफ 10 तुम्हाला मार्क्स द्यावे लागतील. त्यामुळे कसं आहे की तुम्ही जर शीट्स आता ड्रॉ करायला घेतले तर तुमच्या मिस्टेक्स होतील आणि बऱ्याच जणांचं कसं होतं मग इरेज करतात ते इरेज करतात ते शीट्स ब्लॅक होतं आणि शीट्स खराब झालं तर नाहीला जाणं म्हणजे माझी काही इच्छा नसते की तुम्हाला कमी मार्क द्यावे पण मला मार्क्स मग कमी द्यावे लागतात तेही बरं वाटत नाही. 4-5 जर शीट्सला मार्क्स असतील आउट ऑफ 10 किंवा 3 असतील ओके ते बरं दिसत नाही ते तुमच्या फायनलच्या बरं
परसेंटेज वर हे होतं परिणाम होतो. सो डोंट बी इन हरी टू ड्रॉ ऑन शीट्स राईट नाऊ. प्रॅक्टिस ऑल दीज थिंग्स ऑन युअर रफ बुक्स ऑर यू मे यूज अनदर ड्रॉइंग बुक. ओके अँड आफ्टरवर्ड्स वेन आय विल टेल यू हाउ टू ड्रॉ ऑन शीट्स देन ओनली यूज युअर शीट बुक. ओके सर, शीटला किती मार्क आहेत? शीटला प्रत्येक शीटला 10 मार्क्स असतात आणि त्यानंतर कन्वर्ट आम्ही करतो 30 मध्ये. ते असेल नंतर ते तुम्हाला बाकी एक आहे पण शीटला आउट ऑफ 10 तुम्हाला मार्क्स असतील सर. ओके अजून काय सर? तुमचं नेक्स्ट लेक्चर कधी होणार आहे? उद्या सकाळी मॉर्निंग असेल. ओके हा एव्हरी वेडनेसडे अँड थर्सडेला माझं लेक्चर असेल. सर बुक पीडीएफ पाठव ना सर. हो पाठवतो. सर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पोस्ट करणार आहे का? हो आणि मला वाटते आता जस्ट अनाउन्समेंट झाली आहे उद्या सांगायची. कॉलेज आय थिंक ऑफलाईन तुमचं सुरू होईल पण मला अधिकृत आता अजूनपर्यंत जी आर भेटला नाही. इथे मला कमेंट मध्ये दिसत तुम्ही काही बोलता इथं की कॉलेज सुरू होणार आहे वगैरे. आय थिंक तुम्ही न्यूज पाहिली असेल. मला वाटतं काही जण लेक्चर पाहतच काही जण न्यूज पाहत आहेत कळतंय इथं. Someone telling 20 October from 20 October colleges. College will start, but I don't know about it. I will tell you. जसं जी आर ए किंवा मी काही न्यूज ऐकली तर तुम्हाला सांगेन. आणि जर कमेंट मध्ये कोणी तर हे केलं कमेंट केले की उदय सामान्य अनाउन्स केलं म्हणून 20 पासून कॉलेज सुरू होणार आहे. काय अडचण नाही, सुरू झालं तर फार चांगलं होईल तुमच्यासाठी. रेकॉर्डिंग सेंड करा. हो हो आता जे पूर्ण झाले रेकॉर्ड सगळं मी केलं आहे. मी तुम्हाला युट्यूबची लिंक टाकेन. ओके सकाळचे सर लेक्चरची थोडी चालली की रेकॉर्डिंग? हो सकाळचं काय झालं होतं की मध्ये काही इंटरप्शन झाल्यामुळं म्हणजे काही मधूनच मला कॉल आले आणि अचानक माझ्याकडून स्टॉप रेकॉर्डिंगचं हे झालं बटन दाबलं गेलं. त्यामुळे जे सकाळचे सेशन झाले ना ते सेशन मी सॅटर्डेला किंवा संडेला मी परत कंडक्ट करेन आणि त्यावेळेला रेकॉर्ड पडेल सर. ओके जे नवीन सर्वांना सांग. सर उद्या मॉर्निंगला किती वेळेला स्टार्ट होणार आहे? काय झालं? स्पीक लाऊडली. हॅलो उद्या मॉर्निंगला किती वाजेपासून कॉलेज लेक्चर स्टार्ट होणार आहे? टाइम टेबल तुम्हाला पाठवलंय. 10 o'clock सुरू होईल ना सकाळी मॉर्निंग. 10 to 11 माझं लेक्चर असेल. सर आता हा फुल व्हिडिओ पोस्ट करणार आहे का तुम्ही? हो रेकॉर्डिंगचा पूर्ण रेकॉर्डिंग व्हिडिओ पोस्ट करा. ओके सर हा तुम्हाला नंतरही पाहता येईल. काही मला वाटतं काही नंतर मोबाईल नसेल तर त्यांनी नंतर देखील हा व्हिडिओ पाहू शकतो. हो सर नेटवर्क प्रॉब्लेममुळे. हो काही ठिकाणी असेल नेटवर्क प्रॉब्लेम तो हे करा. मलाही मग अशी सुरुवातीला प्रॉब्लेम झाला होता म्हणून नंतर पीसीवर चालू केलं. मोबाईलवर मला वाटते काही जणांना मी दिसत नव्हतं किंवा काही प्रॉब्लेम होता नंतर म्हणून मी लेक्चर पीसीला कंडक्ट केलं. आता सध्या पीसीवरच मी लेक्चर घेतोय. मी हा लेक्चरचा व्हिडिओ मी ग्रुपला टाकेन किंवा तुम्ही टेक्स्टमेंट वर पण तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला माहित आहे. हा टेक्स्टमेंट पण तुम्हाला हा रेकॉर्डेड जो आहे लेक्चर 24 hours पण दिसतो ऑप्शन आहे रेकॉर्डिंगचा. हो रेकॉर्डिंगचा ऑप्शन आहे तुम्ही पण रेकॉर्ड करू शकता लेक्चर. काय अडचण काय अजून डाऊट तुम्हाला? हा कोणतरी लिंक देखील टाकेल कमेंट मध्ये. चला तर ड्रॉइंग तुम्हाला समजत असेलच. ओके काही तुमचे डाऊट्स असतील तर माझा नंबर म्हणजे माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबर आता ग्रुपवरून मिळाला असेल तुम्हाला. मला हे करा पर्सनली तुमचे काही डाऊट्स असतील काही तुमचे प्रॉब्लेम असतील मला हे करा मेसेज करा. शक्यतो कॉल करू नका. मी कुठं बिझी असतो लेक्चर्समध्ये वगैरे. आणि जरी समजा कॉल केला मी रिसिव्ह नाही केला परत कॉल करू ना. मी नंतर तुम्हाला 100% कॉल करणार. कॉल बॅक येईल माझा. ओके हा जर समजा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल डाऊट असेल हा डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा. काही अडचण येणार नाही. ओके हा काही जणांचा प्रॉब्लेम असेल इतर काही मला समजत नसेल माझ्या लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल हा थोडं मी फास्ट बोलतो मला मान्य आहे. ओके कारण टाइमचं लिमिट असतं. तुम्हाला आता या लेवल यावं लागेल. बऱ्याच जणांचं कसं आहे की यापूर्वीच्या स्कूलमध्ये मला एक हॅबिट होती की बाबा तिथं शिक्षक स्लो शिकवायचे त्यांना तेवढा टाईम असायचा. इथे तसं नसतं.
हे जे आपलं डिप्लोमाचे सेशन आहे, इट इज लाईक 2020 क्रिकेट मध्ये एक प्रकार माहिती असेल तुम्हाला 2020. ओके, हे काय कसोटी नाही किंवा काय तुला आपली रेग्युलर टेस्ट मॅच नाही, हे 2020 सर असतं. जस्ट एक 2-3 महिने आपले लेक्चर्स होतील, लगेच तुमची एक्झाम असते. ओके, त्यामुळं थोडं फास्ट घ्यावं लागतं, फास्ट बोलावी लागतं. त्यामुळं काही जण म्हणतील थोडं बोलणं फास्ट आहे, तर मला सांगा थोडं, जर समजत नसेल तर मला सांगा, मी थोडं स्लो घेईन. पण जर नसेल काही प्रॉब्लेम तर समजून घ्या. लेक्चरचं रेकॉर्ड तर नंतर पडतेस, पूर्ण व्हिडिओचा रेकॉर्ड पडते नंतर बघा. नंतर देखील काही अडचण आली तर नंतर मला काही टेन्शन न घेता सांगा. ओके, आणि हे होईल तुमचे डाऊट वगैरे सर्व सॉल्व होतील. ज्यांच्याकडे साहित्य नसेल त्यांनी आजूबाजूला साहित्य तरी घेतलं तर चालेल, फार आहे महाग नाही. इझिली तुम्हाला कुठल्याही स्टोअरला हे साहित्य ड्राइंग बुक वगैरे तुम्हाला मिळून जाईल. आणि प्रॅक्टिसला स्टार्ट करा, तुमची जेवढी प्रॅक्टिस असेल तेवढी तुम्हाला शीट्स सांगितली. आणि हां, शीट्स काढताना पण तुम्हाला काय काळजी घ्यायची काय नाही मी तुम्हाला नंतर सांगेन. मी आज हे ब्लॅकबोर्डवर घेतले सर्व, पण नंतर तुम्हाला हे मी ड्रॉइंग बुकवर देखील म्हणजे शीट्स काढताना मी तुम्हाला मी देखील शीट काढून दाखवणार आहे आपल्या प्रॅक्टिकलच्या सेशनमध्ये. त्यामुळं असं काही समजा का सर आम्ही सर ड्रॉइंग बुक सॉरी फक्त ब्लॅकबोर्डवर येत आहेत, शीट्सवर नाही. शीट्सवर पण तुम्हाला एका दिवशी मी काढून दाखवणार आहे शीट्सवर कसं काढता येईल वगैरे. ओके, आणि हां, बरेचसे स्टुडंट तिथं कमेंट करतायत, जरा लेक्चरकडं लक्ष द्या कमेंट वगैरे. ओके, नंतर बघत बसा न्यूज कमेंट बरेच हे सर्व नंतर बघूया. हां, थोडं कमेंट टाईप करण्यात वगैरे तुमचं लक्ष तिकडे जातं, ते लक्ष तिकडे देण्यापेक्षा थोडं लेक्चरकडे लक्ष द्या. ओके, विल स्टॉप दिस सर लेक्चर. सर हां बोला. आय हॅव हां सर, मला 9th आणि 10th टेक्निकल सब्जेक्ट होत, तर त्या टेक्निकल मध्ये मी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी सिलेक्ट केलं होतं. आता मी आय टी ब्रांच मिळाली आहे मला, तर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही येईल ना? काय म्हणा बरं, डाऊट सांगतो. 9th 10th मला टेक्निकल सब्जेक्ट होत, मी जैन गुरुकुल मध्ये होतो. 9th 10th मला टेक्निकल सब्जेक्ट होतो, मी त्यातलं मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हे सिलेक्ट केलतो. तर मी मला आता आय टी ब्रांच मिळाली तर काय होईल? नाही प्रॉब्लेम नाही, बाकीच्या स्टुडंटला ते पण झालेलं नाही, त्यामुळं तुला एक ऍडव्हान्टेज राहील. बाकीच्या स्टुडंटला आता जस्ट होते तुला काही यातले म्हणजे काही बरेचसे गोष्टी यातले तुला झाले असतील टेक्निकल. हो सर, मी सगळे 9th 10th ड्रॉइंग बुक घेऊनच बसलो सर. मी पण ते तुम्हाला ऑलरेडी झाले टेक्निकल मध्ये, जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना झालं नाही काय प्रॉब्लेम. हो सर, थँक्यू सर. ओके सर, काही तुला काय डाऊट नाही ना? काय डाऊट? हॅलो. नो सर. No, sir. Okay. No doubt, sir.